की चमक। तू बता तेरा क्या चल रहा है? कुछ खास नहीं यार, मैं कहीं अप्लाई नहीं किया ना। तूने कहीं अप्लाई नहीं किया? नहीं। तूने सच में कहीं अप्लाई नहीं किया? तो फिर ये क्या है, ये तेरा सीवी? अपने मेल को फेल बनने से बचाओ, एमकैट टेस्ट लिखो और अपनी मनपसंद नौकरी पाओ। एमकैट, इंडियाज लार्जेस्ट जॉब टेस्ट। विजिट myamcat.com। स्वतः बनून घे बेटा। मुल अच्छा आई टैंक च्या नवीन 1 लिटर बॉटल पैक ला, हाथ लावू नको। बॉटल लाही नाही, 1 लिटर पाणी भरायचं नाही, पॅक कट करायचं नाही, ना मिक्स ना शेक ना स्वर्ल, आणि प्यायचं तर अजिबात नाही, ओके? आता टँक बनवणं मुलांचा खेळ। फ्रूट टेस्ट, व्हिटॅमिन ए बी सी आणि आयर्न सोबत टँकचा चांगलेपणा आता बॉटल मध्ये। सादर आहे फेअर अँड लवली फेस वॉश फॉर पार्लर क्लीनअप सारखा उजळपणा। आता फेअर अँड लवली क्लीनअप फेस वॉश वर 30% एक्स्ट्रा फ्री। म्युझिक प्लीज। माचो, बड़े आराम से। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे। का गंभीर विषयावर आपण चर्चा करतो, काही पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठा विकल्या गेल्यात का? मला अंकुश काकडे यांच्याकडे जायचं आहे। बरीच वर्ष मागच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे गृह खातं होतं आणि ह्या पोलिसांच्या निष्ठांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर केला, असा थेट आरोप त्यांच्यावर आजपर्यंत होत आलेला आहे। यंदा सुद्धा रमेश कदम प्रकरणानंतर अंकुशजी, मला तुमच्याकडे थेट प्रश्न हा विचारायचा की रमेश कदमला वाचवायला आजही पोलीस अधिकारी फोन करतात तपास अधिकाऱ्यांना, नेमकं काय गणित आहे? रवी, आपण जे आता या ठिकाणी अधिकाऱ्यांचं संभाषण दाखवलं तर त्या अधिकाऱ्यांची नावं त्याच्यामध्ये निश्चित लक्षामध्ये येत नाहीत, ते कोणत्या पदांवरती आहेत, सध्या कुठे कार्यरत आहेत याचाही स्पष्ट बोध होत नाही, आणि त्या दोघांच्याही संभाषणामध्ये कुठेही रमेश कदमांचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती मला फारसं भाष्य करता येणे शक्य नाही। पहिल्या सेगमेंटमध्ये वाय सी पवारांनी जे वक्तव्य केलं, वाय सी पवार पोलीस खात्यामधले एक अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो, त्यांच्या कारकिर्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती देखील चांगली होती, परंतु त्यांनी जे पोलीस अधिकाऱ्यांच्या किंवा पोलीस दलाच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं ते सरसकट असावं असं मला वाटत नाही। कारण मधू चव्हाण किंवा खोडके साहेब म्हणाले ते खरं आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी लोक आहेत, भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, तसे पोलीस खात्यामध्ये देखील आहेत, पण आजही आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये अतिशय चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, निपक्षपातीपणाने काम करणारे अधिकारी आहेत, कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपल्यावरती सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करतात, त्यामुळे सरसकट महाराष्ट्रातले पोलीस दल असा याच्यातला भाग नाही। म्हणून आपण काही अधिकाऱ्यांचं म्हणतोय, सरसकट आपण कोणीच म्हणत नाही, आपण म्हणूनच काही अधिकाऱ्यांचं म्हणतोय, पण किती दिवस या चांगल्या अधिकाऱ्यांची नावं घेऊन त्यांचे गोडवे घात, नंतर या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कडनं काम करून घेण्याची प्रथा जी आहे ही महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष सुरू आहे। अंकुशजी, तुम्हाला हे काही सगळं नवीन नाही, ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं राज्य कुठपर्यंत चालणार आहे? नाही, एकच आहे की सरकार कोणाचं जरी आलं तर आयपीएस आयएएस अधिकारी 58 वर्ष निवृत्त होईपर्यंत त्या ठिकाणी असतात, काहींना तर त्याच्यामध्ये देखील मिळते, त्याच्यामुळे ते अधिकारी जोपर्यंत त्यांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचा कारभार कोणाचंही सरकार असलं तरी चालू राहतं। गेल्या 15 वर्षामध्ये आघाडीचं सरकार या ठिकाणी होतं, परंतु आर पाटील असतील, छगन भुजबळ असतील यांचा आपल्या खात्यावरती, गृह खात्यावरती एक चांगल्या प्रकारचा वचक होता, म्हणजे आता नाही असं तुम्हाला वाटतंय? अशा पद्धतीचे काम आता गृह खात्यावरती किती वचक आहे हे नागपूर शहराची परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल। त्या ठिकाणी उघड उघड त्या ठिकाणी सरापाचा खून होतो, त्यांच्या पक्षाचे माजी पदाधिकारी त्या ठिकाणी लोकांना त्रास देतात, त्या प्राध्यापकांना शहर सोडून जावं लागतं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे घर खात आहे, त्यांचा जबरदस्त वचक या खात्यावरती असायला हवा, तेवढा आहे की नाही हे आपण देखील माध्यमांना देखील माहिती आहे। मला असं वाटतं की गेल्या 15 वर्षातली परिस्थिती आणि या वर्षभरातली परिस्थिती याच्यामध्ये फार मोठं अंतर आपल्याला
गृह खात्याच्या बाबतीमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे भाजपचं सरकार आल्यानंतर अशा पद्धतीचे प्रकार वाढलेत किंवा अंकुश गेलाय असं वाटतं. मधु चव्हाण तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीमध्ये? मुख्यमंत्री फार स्ट्रॉंगली या गोष्टी हँडल करत नाही असं तुम्हाला वाटतं का? असं मुळीच नसतं. कधी अंकुशराव कधी राजकीय अभिनवेशाने बोलत नाही असं का म्हणतात ते मला माहित नाही. हे दुर्दैवी प्रकार नागपूरमध्ये घडलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्थेचे जे दोन भाग असतात, एक सतत त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे ज्याला आपण मवालीकरण म्हणतो समाजाच्या काही भागाचं, आणि त्याच्याकडे जर अधिकारी पैसे मिळत असेल काही किंवा राज्यकर्त्यांचा पाठिंबा असेल तर त्या ठिकाणी त्यांना दोष देता येतो. आणि दुसरं अचानक घडणाऱ्या त्या दुर्दैवी घटना असतात कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये. म्हणजे एखादं समोर कोणीतरी चाललंय आणि कोणीतरी कोणाला ठार मारण्याचा मनामध्ये कट केलेला आहे, परमेश्वराला सुद्धा तो ओळखता येत नाही, त्याचा काही दुरांगे संबंध नसतो. म्हणून दोन भाग करावे लागतील लॉ अँड ऑर्डरचे, की सतत त्या ठिकाणी गुन्हे होत असताना सुद्धा त्याचे चेन स्नॅचर आहेत समजा फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यावर जर उपाययोजना होत नसेल किंवा गृह खात्याने जर विचारलं नाही अधिकाऱ्यांना, मला शेवटी असं म्हणावं लागतं की आता सगळ्यांनी बरोबर सगळे ते सांगतात त्याचा अर्थ असा होतोय सगळ्यांचा के जर निचोड काढला तर की प्रवृत्ती कुठल्या राज्य करता जर त्याची मांड खड्ड असेल त्या ठिकाणी तर मला असं वाटतं अधिकारी किती राजकारणी असू देत त्याला सरळ करता येतं. पण मग आता असं का होतं? आपण दोन अधिकारी पाहिले आयपीएस लेवलचे अधिकारी आहेत, त्यांची नावं सुद्धा आम्हाला माहिती आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही केली तर काही दिवसांनी आम्ही ती नावं सुद्धा जाहीर करू. कुठल्या तरी एका आरोपीला वाचवण्यासाठी ते आयपीएस अधिकारी मीडिएट करतात, त्यानंतर त्यांची तक्रार केली जाते. एक छोटा कुठला तपास अधिकारी आहे तो आपल्या वरिष्ठांना तक्रार करतो, ते गृह खात्याला कळवतात, मात्र कारवाई नाही. जवळपास आज दोन आठवडे होऊन गेले, कुठलीही कारवाई नाही, कसलंच काय नाही. कुठला तपास अधिकारी का तपास करेल कुठल्या गोष्टींचा? कुठल्या म्हणण्याशी मी सहमत आहे रवीजी, परंतु याचा अर्थ हा नाही की समजा उद्या एखाद्याचं नाव जाहीर झालं लगेच त्याला दुसऱ्याशी सस्पेंड केलं. कशावरून गृह खात्याने कशावरून त्याची गंभीर नोंद घेतली असेल किंवा मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली नसेल, मला पूर्ण विश्वास आहे. आज जरी जाहीर चर्चा झाल्यानंतर त्याची नक्कीच दखल गंभीरपणे घेतली जाईल किंवा घेतली असेल सुद्धा अंतर्गत त्या ठिकाणी चौकशीचे आदेश सुद्धा त्या ठिकाणी गेलेले असतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कसं गृह खातं काम करतं खोडके साहेब जास्त पद्धतीने सांगू शकतील. खोडके साहेब तुम्हाला वाटतं का की काय कारवाई होऊ शकेल? आणि ज्या पद्धतीच्या चौकशी सांगतात, पण वायसी पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की चौकशीमध्ये जो प्रामाणिक अधिकारी असतो त्याचीच बऱ्याचदा चौकशी होते, त्यांचे जे काय स्टेटमेंट्स असतात ते भाषणात गुंडाळून ठेवले जातात. चौकशी होईल फ्री अँड फेअर तुम्हाला असं वाटतं काय? नाही, एक 10-15 वर्षातला एक ट्रेंड मी जो मागा बोललो तोच ट्रेंड सध्याही चालू आहे की हे आयपीएस मोठे अधिकारी जे आहे, मोठे अधिकारी मनाचा अर्थ की जे चांगल्या पोस्टिंगमध्ये एक 10-15 वर्ष मुंबई न सोडता पूर्ण चांगल्या पोस्टिंगमध्ये स्वतःला पूर्ण फिरवत राहतात, तेच या सर्व प्रकरणात गुंतलेले असतात. आणि ते गुंतले असताना त्यांचा वर्दस्त त्यांच्यावर पॉलिटिकल लोकांचा 100% असतोच, 100% ते त्यांना विश्वासात म्हणजे त्यांच्या मर्जीनं ते काम करत असं नाही, परंतु ते ज्यावेळेस कुठं अडकले तर ते त्यांना कसं मदत करून घ्यायची, आपल्याला त्याच्यातून कसं बाहेर काढायचं हे टेक्निक त्यांच्याजवळ चांगल्या पद्धतीनं आहे. आपण जे म्हणता की आयपीएस अधिकारी त्याच्यात दोन लोकांनी संभाषण तुम्ही म्हटलं, त्याच्यात मुख्यमंत्री सध्या होम डिपार्टमेंट सांभाळत आहेत, मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी केली नसेल असं नाही, किंवा कालपासून परवापासून जर पेपरमध्ये एखादी बातमी आली तर रोज सकाळी इंटेलिजन्सचं ब्रीफिंग सीएमला होतात, त्याच्यात सरळ सरळ ते त्यांना सांगितलं गेलं असेल किंवा सांगितलं गेलं नसेल हे मी सांगू शकत नाही, परंतु ही माहिती प्रमुखापर्यंत इमिजिएट जाते. आज जरी आपली चर्चा होम खात्यावर चालू आहे तर उद्या सकाळी याचं ब्रीफिंग इंटेलिजन्सचे अधिकारी सीएम साहेबाला 100% करतील, त्याच्यात कोणाचं काय मत आहे हे बोलतीलच, परंतु त्याच्यावर ऍक्शन घेणे आणि त्या किती मोठा अधिकारी असला तरी त्या अधिकाऱ्याला पाठीशी न घालणे हे जे राज्यकर्त्याचं काम आहे ते राज्यकर्त्याचं काम जर एखाद्या प्रामाणिकपणे करतात त्यावर डिपेंड आहे की कारवाई होईल की नाही होईल. मला वाय सी पवार यांना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे का, ब्रेकसाठी आपण इथे थांबूया. त्यानंतर मला वाय सी पवार यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की नेमके राजकारणी कुठे अडतात आणि मग त्यावेळेला प्रशासन डोईजड होतं. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात, पण ब्रेकवर जाण्याआधी आजचा प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठा विकल्या गेल्या आहेत का? तुम्हाला काय वाटतं टाइप करा मी मराठी स्पेस पीबी स्पेस तुमचं उत्तर लिहा एस किंवा नो आणि पाठवा 567-67 वर. तर तुम्ही डान्स कराल? ओके, म्युझिक प्लीज.
माचो बड़े आराम से। आ गए जी, आ गए। सुदर्शन जी, जी आपकी लड़की तो हमें बहुत भाई है यार। डिपेंड करता है ये किसको पहनाएगी। यहाँ पहला दमदार, दूसरा समझदार, वाह, और तीसरा स्टाइल का भंडार। आपने भी एक दिन में तीनों पिक्चरें रिलीज कर डाली है? आपने भी बेटा ये लाल टमाटर के साथ नींबू और हरी मिर्च फ्री है। तीनों एक से बढ़ करे, लेकिन तीनों के रगों में खून तो एक ही है। ऑन आवर ड्रीम सीरीज आपला तेजस्वीपणा त्वचेच्या डेड स्किन सेल्स खाली लपला आहे। पॉन्ड्स व्हाइट ब्यूटी फेस वॉश खोलवर जातो, डेड स्किन सेल्स संपवतो आणि उभारतो लाखो तेजस्वी सेल्स। आता आपण आपला गोरेपणा पुन्हा मिळवू शकतो। हे आहे पॉन्ड्सचं वचन। आता मिळवा 30% एक्स्ट्रा फ्री। शक्ती असेल तर आपण काय नाही करू शकत। यासाठीच बोर्नविटा मध्ये आहेत प्रो हेल्थ व्हिटॅमिन्स, जी देतात तुमच्या मुलाला शक्ती, ज्यामुळे तयारी सुरू राहते। हिवाळा त्वचेतील 25% आर्द्रता शोषून घेतो, ज्याने ती कोरडी होते आणि कोणताही ओरखडा दिसून येतो। वॅझलिन डीप रिस्टोर मायक्रो ड्रॉपलेट सह कोरड्या त्वचेला सखोल मॉइश्चराइज करते, हील करते। आजच स्क्रॅच टेस्ट घ्या। ही आहे वॅझलिनची हीलिंग पॉवर। आता पेसच्या 3 पॅकवर मिळवा 1 पेस अगदी मोफत। एम्प्लॉई ऑफ द इयर। एक देखील सिक लीव नाही घेतली मी। किती मस्त कप आहे ना पप्पा। खरं तर ही सर्व मम्मीच्या कपाची कमाल आहे। मम्मीचा कप रेड लेबल नॅचरल केअर। ह्याची 5 आयुर्वेदिक तत्वे बनवतात तुम्हाला अतून स्ट्रॉंग। रेड लेबल नॅचरल केअर, आजार कमी सफलता जास्त। सादर आहे नवीन मोठी हॉल्स, कूलिंग क्रिस्टल्स ने भरलेली। ही तुम्हाला करते रिफ्रेश आणि ठेवते कूल, रेडी टू गो। नवीन हॉल्स, थंड श्वासांचा ब्लास्ट। डॉमेक्स मोठी बचत ऑफर। 500 ml डॉमेक्स टॉयलेट क्लीनर सोबत मिळवा 27 रुपयांचा सर्फ एक्सेल बार अगदी मोफत। अस्सल हापूस आंब्यांची मस्त चव आता प्रत्येक स्पून मध्ये। किसान मँगो जॅम। जेव्हा दुर्गंध शरीरातून येते तेव्हा पुन्हा पुन्हा डिओ शर्ट वर घालावता। आता वापरा नवीन बॉडी डिओडोरायझर आणि मिळवा दुर्गंधी पासून सुटका दिवसभर एकाच वापरात। निव्हिया मेन, इट स्टार्ट्स विथ यू। असं काय आहे ज्याने नवरीच्या त्वचेला इतकं रेडियंट बनवलं? बदामाचं तेल की डव्ह लोशन? मी गेल्या काही आठवड्यांपासून डव्ह लोशन यूज करते। असं वाटतं की हे त्वचेमध्ये खोलवर जातं। माझी त्वचा रेडियंट आणि खूप सॉफ्ट आहे। बदामाचं तेल एक चिकट चमक देतं। डव्ह खोलवर पोषण करून दीर्घकाळ पर्यंत रेडियंस देतं। ग्लो तर करते। दीर्घकाळ पर्यंत रेडियंस साठी डव्ह लोशन वापरा। दिस इज आलिया रिपोर्टिंग लाइव। आज रिपोर्टर आई कडून मिळाली एक सनसनाटी न्यूज। क्लिनिक प्लस बदलला आहे। हा बाहेरूनच नाही आतून सुद्धा नवीन आहे। नवीन क्लिनिक प्लस मध्ये आहे एक असं प्रोटीन तत्व जे शरीर बनवू शकत नाही। हे केस बनवतं 35 पटींपर्यंत अधिक मजबूत। नवीन क्लिनिक प्लस, आजची मजबूतीच उद्या झळकेल। आता प्रत्येक क्लिनिक प्लस साशे सोबत मिळवा 20% एक्स्ट्रा। अधिक मजबूती, अधिक क्लिनिक प्लस। अहो हे बाकेचं पान आहे भैया। बोला। जरा गाड़ी कड़े बगाल प्लीज। का नहीं? थैंक यू। अबे चोर, अबे थांब, टकले से गाड़ी उठ गई। मी तर गाड़ी कड़े फक्त बघायला सांगितलं होतं। वेफर आणि चॉकलेटी मस्तीचा हलका फुलका कॉम्बो। कॅडबरी पक, जगा लाइट इन लाइट। आणि 3D पाजल चाको सोबत छोटा भीम आणि कोको गिफ्ट फ्री। यामी जी, तुम्ही म्हणतात की फेअर अँड लवली क्रीम नाही फेअरनेस ट्रीटमेंट आहे। ब्लू लेन्स वर टेस्ट करूया। लागली पैस। चेहऱ्याच्या एका बाजूला फेअर अँड लवली, दुसऱ्या बाजूला एक्सपर्ट ट्रीटमेंट। फेअर अँड लवली आणि ट्रीटमेंट चा उजळपणा इक्वल, अनबिलीवेबल। तुम्ही सुद्धा आमचं ब्लू लेन्स चॅलेंज घेऊन पहा।
लागली पाहिजे. फेअर अँड लवली, फक्त क्रीम नाही फेअरनेस ट्रीटमेंट. संतूरची तरुण उजळ त्वचा आता थंडीत देखील. नवीन संतूर प्युअर ग्लो, ग्लिसरीन, हनी आणि आमंड ऑइल यांच्या गुणांनी समृद्ध संतूर प्युअर ग्लो, खास थंडीसाठी. संतूर संतूर. मी आहोत फुटवेअर रिसर्चर्स. आम्ही बनवलं एक असं फुटवेअर जे आराम देईल तुमच्या कमरेला, गुडघ्यांना, टाचांना आणि पायांच्या दुखण्याला. मेडिफिट वापरा, पायांचं दुखणं विसरा. आत येण्यासाठी डास काही करतील. ऑल आउट अल्ट्रा, त्यांना ठार करा ऑल आउट अल्ट्रा न 5 फायद्यांसह. एसी जॉन्सन. चल बेटा सेल्फी ले ले रे. Amazon.in presents Bajrangi Bhaijaan इस रविवार दोपहर 12:30 बजे स्टॉक गोल्ड पर. म्यूजिक प्लीज. माचो बड़े आराम से. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. आपण पहिल्यांदा प्रेक्षकांचं काय मत आहे ते पाहूयात आणि त्यानंतर चर्चा पुढे नेऊयात. प्रेक्षकांनी कौल दिलेला आहे. 88% लोक म्हणत आहेत काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या निष्ठा विकल्या आहेत. मला वाटतं सरकारने आणि बाकी सर्वच एजन्सीजनी याची नोंद घेतली पाहिजे. मला वाय सी पवार यांच्याकडे जाण्याआधी चर्चा पुढे नेण्यासाठी मधु चव्हाणजी तुम्हाला विचारायचंय. फुडके साहेब म्हणाले की काही अधिकारी लॉबिंग करून तिथल्या तिथेच फिरत राहतात. गेले 10-12-15 वर्ष ते तिथेच आहेत. तुमचं सरकार आल्यानंतर सुद्धा हे काही लॉबिंग तुटलेलं नाही. त्यांचं सरकार असताना सुद्धा तुटलं नव्हतं. तुमचं सरकार आल्यानंतर काय फरक पडला, काय बदल घडला? काय रवीजी, असं असतं की 15 वर्ष काँग्रेस आणि एनसीपीने राज्य केलं. इतके काही गोळे असे घट्ट झालेले असतात ना. प्रायोरिटीचे काही प्रश्न महाराष्ट्रामध्ये होते. कुठल्या गोष्टीला काही काही 4-5 गोष्टी महत्वाच्या असतात. एकाच वेळेला सायमल्टेनियसली सगळ्याकडे लक्ष द्यायचं असतं. 1 वर्षाच्या काळामध्ये अनेक गोष्टीमधले त्या ठिकाणी स्थैर्य निर्माण झालेलं आहे. याच्याकडे सुद्धा 1-2 महिन्यात नक्कीच आता लक्ष दिलं आहे. याची गंभीर नोंद घेतली जाईल. आणि मी आपल्याला सांगतो, माझ्या पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून आहेत नव्हे, अतिशय कठोर, वरून ते शांत तिथंच असले तरी अतिशय कठोरपणे निर्णय घेण्यामध्ये त्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री जे आहेत ते निर्णय नक्की चांगल्या प्रकारचे घेतील. आणि त्यानंतर आता या चर्चेनंतर असं जनतेच्या मनामध्ये जर अशाच प्रकारचं हे असंच चालायचं, असं चालू देणार नाही त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. 15 वर्षातलं थोडंसं खणून काढायला वेळ लागेल. अनेक लोकांच्या सवया बदललेल्या आहेत. पवार साहेब मला एक गोष्ट सांगा की आरळ पाटलांच्या बाबतीमध्ये आज ते नाहीत, मात्र ते प्रामाणिक राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध होते. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये लोक हेच म्हणतात, प्रामाणिक नेते येऊन सुद्धा अधिकारी तसेच वागतात. त्याचबरोबरीने काही आपण पाहतो राजकीय नेते हे मुळातच करप्ट असतात, त्यामुळे त्यांना अधिकाऱ्यांबरोबर जुळवून घ्यायला लागतं आणि त्यांना मग सर्व्ह करता करता अधिकारी सुद्धा आपलं मनमानी करतात. पण प्रामाणिक एखादा नेता आल्यानंतर सुद्धा हे अधिकारी का बदलत नाहीत? ही सिस्टीम तयार झालेली आहे आणि नेमकी काय सिस्टीम, कशासाठी हे अधिकारी अशा पद्धतीने वागतात? नाही, याच्याकरता असं आहे की आपल्या देशाचं राजकारण पहिल्याने आपल्याला समजून घेतलं पाहिजे. एखादा नेता स्वच्छ असला, म्हणजे अगदी ते मुख्यमंत्री जरी असले तरी शेवटी प्रश्न असा आहे की खाली नुसते मुख्यमंत्री राज्य कारभार करत नाही, त्यांचे आणखीन साथीदार आहेत, आणखीन जोडीदार आहेत, ते राजकारणी आहेत. त्या राजकारण्यांमधले त्यांच्या जोडीला असलेले किती माणसं आहेत आणि त्यांच्या विरुद्ध त्यांचे तंगड्या खेचणारे किती माणसं आहेत याचा हिशोब जर काढला तर मला वाटतं त्यांचं अख्खी राजवट संपून जाईल, तरी तो हिशोब पूर्ण होणार नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की हे एका दोघांचं काम नाही आहे. एक लिमिटेड याच्यापर्यंत एकटा माणूस काम करू शकतो. आता अनेकदा मी तो आक्षेपही ऐकला की त्यांनी ग्रह खातं दुसऱ्याला देऊन टाकायला काय हरकत आहे, त्यांना झेपत नाही हे कामं. झेपण्याचा नाही, झेपण्याचा प्रश्न नाही. आम्ही इतके निगरघट्ट झालेलो असतो जे करणारे आहेत हे धंदे, आमच्यातले अधिकारी जे आहेत जे याच्यात. मला एक मुद्दा सांगायचा होता, काकडेंनी जे सांगितलं मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देत होतो. मी काही सगळ्यांच्याबद्दल बोलत नव्हतो. सगळेच जर भ्रष्टाचार तर पोलीस घातक कधीच बंद झालं असतं किंवा लोक रस्त्याने चालू शकले नसते. माझा मुद्दा तो नव्हताच. तुम्ही विचारलं होतं काही अधिकाऱ्यांनी आपली निष्ठा गहाण ठेवली आहे का, तर मी म्हटलो हे आजपासूनही अनाधिकारापासून चालू आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की राजकारणी एखादा स्वच्छ आला तर सगळं बदलतं, अशातला काही भाग नाही आहे. जसं मधुनीनं सांगितलं आता, मी काही जरी भारतीय जनता पक्षाचा तसा सदस्य असलो तरी मी राजकीय भवितव्य भाष्य करत नाही. परंतु एक गोष्ट सत्य आहे की हे 15 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदरपासूनही मध्ये 5 वर्ष युतीचं सरकारही होतं, तेही काही त्याच्यातून सुटू शकत नाही. पण शेवटी प्रश्न असा आहे
की ही जी घडी बसलेली जी विस्कटलेली आहे ती घडी बसवायची असेल तर त्याच्याकरता सगळ्यांना म्हणजे एकट्या फक्त राज्यकर्त्या पक्षाने नव्हे तर बाकीच्या पक्षांनी सुद्धा त्यांची साथ दिली पाहिजे ती साथ मिळणं शक्य नाही कारण प्रत्येकाचे कुठेतरी लागे बांधे फक्त विरोधी पक्षाचेच म्हणत नाही मी मागाशी म्हटल्याप्रमाणे सत्ताधारी पक्षातले सुद्धा अनेक लोकांचे लागे बांधे आहेत त्यांच्यातही अनेक लोक आहेत की ज्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा परिस्थितीमध्ये जर खरोखरच याला कुठे लगाम घालायचा असेल तर त्याच्याकरता सर्व राजकीय नेत्यांना एक मत करावं लागेल जे होणं शक्य नाही आणि त्याचा अधिकारी पुरेपूर फायदा भरमसाठ आयएएस आणि आयपीएस अधिकारी घेत असतात हाच त्याच्यातला क्रक्स आहे. म्हणजे या सरकारच्या कालावधीमध्ये पण तुम्हाला असं वाटतं का की याच्यावर अंकुश येऊ शकतो अशा पद्धतीने? नाही थोडाफार फरक पडू शकेल पण जर मला कोणी विचारलं तर फडणवीसांना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. आम्ही ते अध्यक्ष असतानाही मी पक्षात कार्यरत होतो त्यांची कार्यक्षमता मला माहिती आहे त्यांची ऑनेस्टी मला माहिती आहे. प्रश्न शेवटी एवढाच आहे की जसं मगाशी म्हटलो की असे चार आजूबाजूला जे आहेत तर त्यांच्यावरती त्यांच्या पहिल्याने आपल्या लोकांवरती किती कमांड घेऊ शकतात त्यानंतर यांच्यावरती कमांड घेता येईल. जर आपल्या लोकांना जर ते काबू ठेवू शकले तर हे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनाही काबू ठेवू शकतील अदरवाईज शक्यता कमी आहे. म्हणजे अंतर्गत सफाई केली तरच तुम्हाला अधिकारवाणीने सांगता येऊ शकेल. अंकुशजी मला एक गोष्ट सांगा की राजकारण्यांमुळेच प्रशासकीय अधिकारी बिघडत आहेत असं तुम्हाला वाटतं का? कारण मुळात राजकीय गरजांपोटी ज्या अनेक गोष्टी तयार होतात अनेक वेळेला तुम्हाला आंदोलनातून असेल कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी असेल किंवा अनेकदा आपण अनेक राजकारणी असे पाहिलेत की जे अनेक वेळेला गुन्हेगारांना सुद्धा मदत करा म्हणून फोन करतात पोलिसांना आणि त्यातून हे दुष्टचक्र सुरू होत आहे का? राजकारण्यांचा किती दोष आहे यामध्ये? राजकारण्यांचा एकट्याचा दोष आहे असं मी म्हणणार नाही पण दोष नाही असं देखील म्हणणार नाही कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे एक थोडंसं दुष्टचक्र आहे. म्हणजे मी तुला मदत करतो तू मला मदत कर आणि आपण दोघं एकमेकांना मदत करू अशा प्रकारची भूमिका सगळ्याच पक्षामध्ये कोण सत्तेवरती आहे असं मी म्हणत नाही. आघाडी सरकारच्या वेळेला देखील तसं असेल आत्तासुद्धा तसं असेल. मधु चव्हाण म्हणले त्या एकाशी मी सहमत आहे की ठीक आहे 15 वर्षामध्ये जे काही थोडेफार काही अधिकारी वर्ग त्या ठिकाणी घट्ट बसलेले आहेत त्यांना हलवण्यामध्ये थोडा वेळ लागेल पण वेळ लागत असताना आता वर्ष होत आलं आता मी एकदम बदल होईल ही मी देखील अपेक्षा करत नाही. माझ्या नेत्यांनी देखील तशी कधी अपेक्षा केलेली नाही. त्यांना काम करायला संधी द्या असं सांगितलं पण अशी संधी देत असताना राहिलेली 4 वर्षेसुद्धा असे निघून जातील. त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही अशा पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करतोय हे एकदा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने दाखवून दिलं पाहिजे. केवळ गृह खात्याच्याच आहेत ना अशातला भाग नाही सगळ्याच खात्याच्या मध्ये जे कोणी भ्रष्ट अधिकारी असतील अशा पद्धतीने चुकीचं काम करत असतील नको त्या गोष्टीला प्रोत्साहन देत असतील चुकीच्या गोष्टीवरती पांघरून करत असतील अशा सगळ्या अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत सरकार कडक कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत अजूनपर्यंत तशा पद्धतीने कारवाई करतात अशातला भाग नाही. एकच उदाहरण मी देतो गिरीश बापटांनी तहसीलदारांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला की अशा पद्धतीने तहसीलदार की चुकीचं काम करतायत अन्नधान्य वितरण अध्यामध्ये करतात त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी गिरीश बापटांना सांगितलं की एवढी मोठी कारवाई करू नका. आता जर का एखादा प्रामाणिक मंत्री अशा पद्धतीने चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करत असेल आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातला एखादा ज्येष्ठ सहकारी त्याला ही कारवाई करू नको शकत असेल तर मग प्रशासन कसं सुधारणार कसं स्वच्छ होणार? म्हणजे हे सगळं हातात हात घालून चाललेलं आहे असं तुमचं थोडक्यात म्हणणं आहे. आपण एका ब्रेकसाठी इथे थांबूयात पण ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू ठेवूयात. तर तुम्ही डान्स कराल? ओके म्युझिक प्लीज. नाचो बड़े आराम से. मी आहोत फुटवेअर रिसर्चर्स. आम्ही बनवलं एक असं फुटवेअर जे आराम देईल तुमच्या कमरेला गुडघ्यांना टाचांना आणि पायांच्या दुखण्याला. मेडिफिट वापरा पायांचं दुखणं विसरा. मम्मी मम्मी मग स्टार डान्सर कोण आहे? माझी मम्मी सुपरस्टार. आता 200 ग्रॅम संतूर साबणांसोबत मिळवा 1 10 रुपयांचा स्पून अगदी मोफत. त्वरा करा. मम्मा
स्वतः बनवून घे बेटा. आम्ही तर मुलं आहोत. मुलं? अच्छा आई, टँकच्या नवीन 1 लिटर बॉटल पॅकला हात लावू नको. बॉटल नाही नाही, 1 लिटर पाणी भरायचं नाही, पॅक कट करायचा नाही, ना मिक्स, ना शेक, ना स्वर्ल, आणि प्यायचं तर अजिबात नाही. ओके, आता टँक बनवणं मुलांचा खेळ. फ्रूट टेस्ट, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि आयर्न सोबत टँकचा चांगलेपणा आता बॉटल मध्ये. वाव, कुठे गेले तुमचे संस्कार? थँक्यू लॉर्ड चीजी क्रूटॉन साठी. थँक यू गार्लिक क्रूटॉन साठी. थँक यू नॉर्ड. आता प्रत्येक घर नॉर्डला म्हणेल थँक यू, कारण तुम्ही रोज खाऊ शकाल मस्त चविष्ट क्रूटॉन्स. म्हणूनच नॉर्ड सूप साडा पॅकच्या आतला कोड SMS करा, 6000 विजेत्यांना मिळतील कॅन स्टार एअर फ्रायर्स. अहो, हे बाकेचं पान आहे. भैया बोला, जरा गाडीकडे बघाल प्लीज. का नाही? थँक यू. अबे चोर, अबे थांब, टकले पिसाने गाडी उचलत गेला. मी तर गाडीकडे फक्त बघायला सांगितलं होतं. वेफर आणि चॉकलेटी मस्तीचा हलका फुलका कॉम्बो कॅम्पेरी पक, जगा लाईट इन लाईट. I've heard the Albert Gallery has a great collection. I've heard the City Club makes the best donuts. I've heard the games this week will be thrilling. I've heard St. Thomas is very pretty. I've heard the Central Park is a great hangout. So, whatever I've heard, I'm gonna see, I'm gonna go, I'm gonna do. With the new Honda Levo, it's time to live, time to Levo. मी आहोत फुटवेअर रिसर्चर्स. आम्ही बनवलं एक असं फुटवेअर जे आराम देईल तुमच्या कमरेला, गुडघ्यांना, टाचांना आणि पायांच्या दुखण्याला. मेडिफिट वापरा, पायांचं दुखणं विसरा. हा सर बोला. तो कागद कुठे आहे गडकरी? पेंट संपलाय. अरे हे नंतर कर. नंतर कर. तुला काही अक्कल आहे की नाही? काय फालतूपणा आहे सर. तुला माझी अक्कल बघायची? कोणी कामावर ठेवलं या मूर्खाला? गडकरी तूच मूर्ख आहेस. अरे इतका त्रास करून घेण्यापेक्षा बर्जर एक्सप्रेस पेंटिंग ला बोलवा. डस्ट फ्री, फास्टर पेंटिंग, ऑटोमॅटिक मशीन द्वारे बर्जर एक्सप्रेस पेंटिंग. थंडी आणि हिवाळ्यामुळे तुमच्या त्वचेचा ओलसरपणा आणि ग्लो चोरला जाऊन ती खरखरीत व निर्जीव बनू शकते. वॅसलिन कोको ग्लो रिच कोको बटर सह त्वचेला देतं पोषण आणि ठेवतं रेशमी सॉफ्ट आणि ग्लोइंग. ह्या हिवाळ्यात आपल्या त्वचेला द्या वॅसलिन कोको ग्लो आणि ठेवा आपली त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग. अहो, हे बाकेचं पान आहे. भैया बोला, जरा गाडीकडे बघाल प्लीज. का नाही? थँक यू. अबे चोर, अबे थांब, टकले पिसाने गाडी उचलत गेला. मी तर गाडीकडे फक्त बघायला सांगितलं होतं. वेफर आणि चॉकलेटी मस्तीचा हलका फुलका कॉम्बो कॅम्पेरी पक, जगा लाईट इन लाईट. Amazon.in presents Bajrangi Bhaija, 5 din baad, star gold par. कॅडबरी 5 स्टार मध्ये आहे चॉकलेट, कॅरमेल आणि नोगा. तर खा आणि हरवून जा. ऍसिडिटी झाल्यावर आपण जणू गायब होऊ लागता. म्हणूनच इनो इनो काम सुरू करतो लिक्विड आणि टॅबलेट पेक्षा जास्त जलद. काम सुरू करतो फक्त 6 सेकंदांमध्ये आणि आपण आपल्या क्षणात परत. म्युझिक प्लीज. नाचो बड़े आराम से. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. राजकारणी आणि अधिकाऱ्यांचं आपण मिली भगत म्हणूयात की ह्यामुळे कदाचित अशा घटना घडतात. पण खोडके साहेब, मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे. जर ही मिली भगत आहे, मग हे सुधारण्यासाठीचा प्रयत्न तुम्हाला वाटतं का की राजकीय इच्छाशक्ती असते हे बदल घडवण्याचे प्रयत्न घडवण्यासाठी? जसं आता आपण पाहिलं की वायसे पवार प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, ते भाजपचे सदस्य सुद्धा आहेत, पण भाजप कधी त्यांची मदत घेताना दिसत नाही. ह्या अशाच गोष्टी वारंवार होत असतात आणि प्रामाणिक लोक नको असतात का ह्या सिस्टीममध्ये? नाही, मधू चव्हाण साहेबांनी जे सांगितलं की एक वर्ष झालेलं आहे, आता याच्यात बदल होईल किंवा मुख्यमंत्र्यांना ते
प्रोसिजरली अजून झालं नाही किंवा होऊ शकलं नाही त्यांच्या सचोटीबद्दल कोणाला शंका नाही. जसं आर आर पाटील साहेब बोलले, तुम्ही मुख्यमंत्री बोलले, त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल आजही समाजामध्ये किंवा लोकांमध्ये चांगलं मत असेल. परंतु प्रश्न हाच आहे की जो वाय सी पवार साहेबांनी सांगितलं की त्यांच्या भोवती असलेलं कटगोळ, हे जे कटगोळ जोपर्यंत बाजून होणार नाही त्याला 2 वर्ष झाले किंवा 3 वर्ष हो, मुख्यमंत्र्याला हे नेक्सेस तुटणार नाही. आणि हे नेक्सेस जर तोडायचं असेल तुम्हाला, तुम्ही मी तुम्हाला आजही सांगतो, चांगल्या पद्धतीने सांगतो, वाय सी पवार साहेबही सांगू शकतील की आर आर पाटील किंवा अजून दुसरे जे गृहमंत्री होते याच्या आधीचे, त्यांच्या काळामध्ये लॉबिंगमध्ये 10-15-20-25% बदल्या झालेल्या तुम्हाला दिसल्या असतील. परंतु या वर्षभरात ज्या बदल्या झाल्या आणि ज्या ज्या ठिकाणी जे जे अधिकारी आले ते अधिकाऱ्यांच्या लिस्ट पाहिल्यानंतर याच्यात फार मोठ्या प्रमाणात कुणीतरी लॉबिंग करून हे पोस्टिंग झालेले आहे. हे तुम्ही जर चांगले अधिकारी सचोटीचे अधिकारी सोबत बसून तुम्ही जर चर्चा केली तर हे तुम्हाला 100% निदर्शन. काय नेमकं होतं, तुम्ही गृह खात्यामध्ये बरीच वर्ष काम पाहिलेलं आहे, लॉबिंग म्हणजे नेमकं काय होतं? लॉबिंग इन्फ्लुएन्स वापरला जातो की मी ऐकलंय बऱ्याचदा की तिथे रेट लावले जातात आणि बोली लावली जाते, असं होतं का नेमकं? बोली लावली जाते की नाही जात हे मी 100% सांगू शकत नाही, परंतु लॉबिंग 100% होते. लॉबिंगनुसारच पोस्टिंग होतात आणि गृहमंत्र्याकडे किंवा तुमच्या जे कोणी मुख्यमंत्री आता गृहमंत्री असतील तर ते पैशानंच लॉबिंग होते अशातलं नाही, काही पॉलिटिकल असू शकते, काही दुसरं अधिकाऱ्याच्या मार्फत पैशाने होतच नाही असं तुम्ही ठामपणे सांगू शकता? पैशाने होतच ना, त्याच्यात काही काय रेट काय असतो पण त्याचा साधारण जर आपण जर पाहिलं तर साधारण रेट काय असतो? नाही हे मी तुम्ही अडचणीचा मुद्दा आहे पण सांगायला काय हरकत नाही, सांगायचं म्हणजे मला माहित असलं तर मी सांगू शकेल, परंतु होते हे 100% आहे. आता याच्यावर मला असं वाटत नाही पवारसाहेब तुम्हाला विश्वास पडतो का की रेट किंवा काय हे कोणाला माहित नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बोली लागते पदांसाठी, हे आता जग जाहीर झालेलं आहे. नाही एक गोष्ट नक्की आहे, जसं मलाही जर कोणी विचारलं मला विचारायचे की बाबा यांचा हप्ता किती असेल ते मलाही माहीत नसायचं, कारण मी जर त्या रस्त्यानं जात नाही तर मला फारशी माहिती असणार नाही, कारण ते म्हणतात ते तथ्य आहे मी नाही असं नाकारणार नाही. पण ही वस्तुस्थिती पण आहे की असे बोललं जातं की मी एकदा एका सिनियर राजकारण्याला सांगितलं होतं की त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता, तर मी त्यांना सांगितलं की जर कमिशनरची पोस्टिंगसाठी 9 कोटी रुपये देऊन तर आला अशी जर बाहेर बोलवा असेल तर मग दुसरं काय होणार आहे, तर असे विषय होणार. म्हणजे या रोडवर टोल नाके खूप आहेत मधु चव्हाणजी, हे टोल नाके तुम्ही उद्ध्वस्त करणार का, हे तोडणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर तोपर्यंत हे सगळ्या पद्धतीच्या ह्या अशा गोष्टी समोर येत राहणार, हे अधिकारी कुठल्या तरी बिल्डरला, कुठल्या तरी आमदाराला, कुठल्या तरी गुन्हेगाराला वाचवण्यासाठी अशीच लॉबिंग करत राहणार. हे बघा, लॉबिंग ही कोणाचे सरकार आलं तरी त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचं आलं तरी मनुष्य स्वभाव म्हणून तो लॉबिंग करतो. लॉबिंग 2 प्रकारचे होत असते माझ्या मते त्या ठिकाणी, हे अधिकारवाणीने हे पत्रकारवाणीने ते स्वतः त्याच्यामधून गेलेले असल्यामुळे, की एक मला चांगल्या पोस्टिंग द्या आणि दुसरी पैसे घेऊन पोस्टिंग द्या. काँग्रेसच्या सरकारमध्ये प्रत्येक गृहमंत्री आणि मुख्यमंत्री पैसे घेऊन पोस्टिंग देत होता या मताचा मी नाही, असं नसतं कधी. मुख्यमंत्री होत होता का? नाही, मला मी तसा आरोप करणार नाही कारण मला त्याची माहिती नाही. उगत माहीत नसताना राजकीय अभिनिवेशाने एखाद्या पक्षाच्या नेत्याला बदनाम करणं मला योग्य वाटत नाही. परंतु काय वेळेला काय होतं, समजा उद्या आता मुख्यमंत्र्यांना बदल्या करायच्या आहेत, ते प्रत्येकाचं सगळ्यांची नावं घेऊन महाराष्ट्रातल्या IPS अधिकाऱ्यांच्या घेऊन बसणार नाहीत, त्या DG सांगतील, IG सांगतील की मला तुम्ही बदल्यांचा तक्ता करून द्या. आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्र्यांकडे काही राजकारणी गेले, काही त्या ठिकाणी आता काही पत्रकार सुद्धा लॉबिंग करतात, मी अतिशय जबाबदारीने बोलतोय. नाही बरोबर आहे, राजकारण करतो, गोष्ट बरोबर आहे. मग ते समजा तिथे गेले की हा साहेब हा माणूस जरा आमचा आहे, याला जरा सोलापूर नको कोल्हापूर द्या, आता त्या काही वेळेला व्यवस्थेचा भाग म्हणून सांगतात, त्या काही वेळेला भ्रष्टाचार म्हणून सांगितलं जातो. आता इथे प्रत्येकाने विचार करायचा असतो आणि म्हणून अनेक वेळेला मी जरी उद्या मुख्यमंत्री झालो आणि उद्या त्या ठिकाणी तुम्ही आलात रवीजी की तुम्ही या अधिकाऱ्याची बदली जरा त्या ठिकाणी अमुक ठिकाणी होत्या किंवा नक्षलवादी एरियामध्ये होते आहे, जरा त्याला थोडंसं आई वडील आजारी आहेत अशी काही कारण त्याला जरा जवळ घ्या, तर इट इज नॉट अ करप्शन. हे फेवरेटिझम असू शकतं पण करप्शन असू शकत नाही. आणि म्हणून डिस्क्रिशनरी पॉवर ही अंडर डेव्हलप कंट्रीमध्ये अशासाठी दिली आहे की अन्याय होऊ नये म्हणून दिलेली आहे, फेवर करण्यासाठी दिलेली नाही. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने राज्यकर्त्यांनी, कोणी परमेश्वर जरी उद्या आला तरी लॉबिंग हा शब्द डिक्शनरीमधून राज्यकर्त्यांचा जाणार नाही, परंतु त्या राज्यकर्त्याने हा जो लॉबिंग करतोय हा पैसे घेऊन माझ्याकडे आलाय का, की त्या ठिकाणी चांगल्या हेतूने आलेला आहे, हे त्या निर्णय घेणाऱ्या माणसाने बघायचं असतं. म्हणून मला असं वाटतंय की हे नक्की सुधारेल,
आणि वायसी पवारन सारखे अनुभवी माणसं आमच्या पक्षामध्ये आहेत, त्यांची मदत नाही घेत पण तुम्ही नक्की घेतील, मला विश्वास आहे नक्की घेतील, पण कधी घेणार म्हणजे आता घेतील? हा म्हणजे तुमचं एक वर्ष होत आलेलं आहे, घेतील नक्की घेतील. एक वर्षाच्या काळामध्ये अनेक मुख्य मुख्य गोष्टी, दुष्काळ पडला होता, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, काही मूलभूत गोष्टी होत्या, तिजोरी रिकामी होती. आता हळूहळू एक वर्ष ह्या सरकारला 31 तारखेला पूर्ण झाल्यानंतर आणि माझ्यासारखे कार्यकर्ते अशा चर्चा झाल्यानंतर नक्कीच माननीय मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरतील की ह्या गोष्टी तुम्ही प्रायोरिटी करा, समाजामध्ये याची चर्चा आहे. अंकुश काकडे यांच्याकडे सुद्धा जातोय. अंकुश जी, मला तुम्ही सांगा, इथले बरेच पॅनलिस्ट म्हणतात की कदाचित पैशाचा व्यवहार होत असेल पण छाती टोकपणे सांगता येत नाही, तुम्हाला हे खरं वाटतं का? किंवा आपण म्हणूयात की अशा गोष्टी होतात किंवा नाही होतात आपण ऐकत असतो, पण पोलीस खात्यामध्ये नेहमीच हे सांगितलं जातं की पैसे देऊन पोस्टिंग केलं, या गोष्टी खऱ्या आहेत की नाहीत? तुमच्या काळात असतील नाही तर आताच्या सरकारच्या काळात असतील, मधुभाऊ असतील किंवा आमचे संजय खोडकेजी असतील, या दोघांनाही सगळी माहिती आहे, पण दोघही रवी या ठिकाणी स्पष्टपणे बोलत नाहीयेत. पण तुम्ही सांगा मग आता काय रेट असतो, कशा पद्धतीने पोस्टिंग होतात? नाही हे पा, रेट किती असतो काय माहितीये, पण जगजाहीर आहे की सरकारी बदल्यांमध्ये अनेक वेळेला गैरप्रकार केले जातात, अर्थात ते राज्यकर्त्यांकडनं केले जातात किंवा सत्तेवरती असलेल्या माणसांकडनं केले जातात, असं 100% खरं नाही, पण त्याच्यामध्ये काही 100% तथ्य नाही असंही नाही, काही वेळेला होतात, पण अनेक वेळेला राज्यकर्त्यांनी त्या पदावरती बसलेल्या माणसांनी समोरचा माणूस कोणाची बदली करायला सांगतोय. मधु चव्हाणांनी जर का एखादी मुख्यमंत्र्यांना बदली करायला सांगितलं असेल तर त्या पाठीमागे मधु चव्हाणांचा हेतू स्वच्छ असेल तर तशा पद्धतीची ती बदली केली पाहिजे, कारण हा माणूस माझ्याकडे ज्या माणसाची शिफारस करतोय तो माणूस निश्चितच त्या ठिकाणी चांगलं काम करेल, तो कुठं भ्रष्टाचारामध्ये किंवा गैरव्यवहारामध्ये अडकलेला नसेल. पण अनेक वेळेला मंत्र्यांच्या भोवती असलेली मंडळी, मग ती त्यांच्या पक्षाची असतात, काही वेळेला व्यावसायिक स्वरूपाची असतात, काही वेळेला खात्यातली असतात, आणि ती त्या ठिकाणी सांगत असतात, आणि त्याच्या आधारे जर का त्या आधी नेत्यांनी निर्णय घेतला तर तो निर्णय चुकीचा होतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या हातामध्ये बदली करण्याचा अधिकार आहे ते आपले सतसत विवेक बुद्धी कशी वापरतात आणि किती सखोल माहिती घेऊन त्याच्यावरती बदल्या करतात याच्यावरती त्याच्यावर पूर्ण डिपार्टमेंटचा, आणि हे लगेच संपेल असं नाही, अ गेला बो आला तर या गोष्टी बरोबर ही सिस्टीम आहे आणि ही चालूच राहील. पण आपण आपला वेळ संपलेला आहे, मला सर्व पॅनलिस्टचे आभार सुद्धा मानायचे आहेत. एकत्रित हे केवळ राजकारण्यांच्या बरोबरच्या संबंधाचा विषय नाही, अनेकदा अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या, कारण आपल्यासमोर उदाहरण आहेत, पोलीस अधिकाऱ्यांचे बिल्डरांसोबत, गुन्हेगारांच्या सोबत, अंडरवर्ल्ड मधल्या गुंडांसोबत सुद्धा संबंध असतात, आणि ते संबंध ते आपल्या ड्युटी आवर्स मध्ये, ड्युटी कर्तव्यावर असताना सुद्धा जोपासत असतात. याला खतपाणी किती टाकायचं किंवा टाकायचं नाही हे राज्यकर्त्यांच्या हातात जरूर असतं. आपल्या मागे किती अधिकारी किती ठेवायचे, किती प्रामाणिक अधिकारी ठेवायचे, किती अप्रामाणिक अधिकारी ठेवायचे, या सगळ्या विषयांवर त्या खात्याचा एकंदरीत इमेज डिपेंड असते. मधु चव्हाणजी यांनी आज इथे आशावाद बोलून दाखवलेला आहे की ते डिपार्टमेंट साफ करण्यासाठी हे मुख्यमंत्री सुद्धा प्रयत्न करतील, आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि ही चर्चा इथे थांबूयात. पण चर्चा संपवण्याआधी आपण कौल सुद्धा पाहूयात, प्रेक्षकांनी आपल्याला काय कौल दिलेला आहे. 90% लोक असं म्हणतात की काही पोलीस अधिकाऱ्यांनी निष्ठा विकलेल्या आहेत. मला असं वाटतं की याचं सरकारपेक्षा पोलिसांनी जास्त दखल घेतली पाहिजे आणि निदान आपल्या निष्ठा या आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक ठेवल्या पाहिजेत, शाबूत ठेवल्या पाहिजेत, आणि ज्या जनतेसाठी ते या पदावर बसलेत त्यांची त्यांनी सेवा केली पाहिजे. ही चर्चा आपण इथे थांबूयात. या सर्व पॅनलिस्टचे मी आभार मानतो आणि आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्लँक से प्रस्तुत करता आहेत माचो बड़े आराम से नवीन हॉल्स थंड श्वासांचा ब्लास्ट. तर तुम्ही डान्स कराल? ओके, म्युझिक प्लीज. माचो बड़े आराम से. आ गए जी, आ गए. सुदर्शन जी, जी आपकी लड़की तो हमें बहुत भाई है यार. डिपेंड करता है ये किसको पहनाएगी यार. पहला दमदार, दूसरा समझदार, वाह, और तीसरा स्टाइल का भंडार. आपने भी एक दिन में तीनों पिक्चरें रिलीज कर डाली है? आपने भी बेटा.